पुणे। एक गजबजलेलं तरी शांत असं सुंदर शहर। दोन गोष्टींसाठी भारतातच नव्हे तर जगात प्रसिद्ध। एक म्हणजे विद्येचं माहेरघर म्हणून आणि दुसरं म्हणजे उद्योगधंदे अर्थात इंडस्ट्रीजसाठी। या दोन गोष्टींसाठी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक पुण्यात येतात, राहतात, घरं घेतात, स्थायिक होतात। सगळ्या टाईपचे लोक, निम्न मध्यमवर्गीय, मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय आणि अतिश्रीमंत। पण ह्या सगळ्यांपेक्षा एक वेगळ्या प्रकारचे लोकही या शहरात आहेत। तुम्ही बघितलंय त्यांना कधी ना कधी, काही ठिकाणी तर रोजच। ते आहेत बेघर लोक, होमलेस पीपल। शहरात आले खरे पण रोजगाराची खात्री नाही, राहायला जागा नाही, घर घ्यायला परवडत नाही, मग राहतात फुटपाथवर, मिळेल तिथं पालं टाकून राहतात, कसा बसा संसाराचा गाडा ओढतात। कंबर तुटून जाते पण पाचवीला पुजलेले कष्ट काही संपत नाही, दारिद्र्य काही केल्या पाठ सोडत नाही, किडामुंगीसारखी जगतात, दोन वेळा खायची भ्रांत। पोरांना दूध द्यायची भ्रांत, मग बाकीचं लांबच सोडून द्या। पण या काळ्याकुट्ट झालरीतही प्रकाशाचे काजवे टिमटिमत आहेत। काळ्याकुट्ट अंधाऱ्या आयुष्याला प्रकाशानं उजळून टाकण्याची क्षमता ठेवत आहे। ती आहेत ती त्यांची मुलं। प्रत्येक लहान मुलात असते तशी प्रचंड क्षमता बाळगणारी, प्रचंड पोटेन्शियल असणारी। पैलू पडले तर हिऱ्यासारखे चमकू शकणारे। मध्ये आम्ही ट्रान्सजेंडरसाठी पुण्यात पिंपरी चिंचवडला एक प्रोग्राम केला होता, तेव्हा मी अमितला भेटले, अमित मोहिते, एक समाजसेवक, जीव तोडून समाजातल्या रंजल्या गांजल्यांसाठी धडपडणारा। तेव्हा त्याच्या समाजकार्याची माहिती झाली। नंतर मी त्याला पुण्यात येऊन भेटले। आम्ही तिघांनी विचार करायला सुरुवात केली।
तेव्हा या प्रश्नाचे बरेचसे पैलू आमच्या लक्षात आले. पहिलं, घरचं अत्यंतिक दारिद्र्य. खायची भ्रांत तर शिक्षण दूरच राहिलं. कोण फी भरणार? कोण वह्या पुस्तकांचा दप्तरांचा खर्च करणार? दुसरा प्रश्न, पालक गांजलेले, अशिक्षित, रोजच्या स्ट्रगलला कंटाळलेले, पिचलेले, मुलांच्या भविष्याचा विचार करण्याचं मानसिक बल नाही. तिसरा प्रश्न, कसलीही सरकारी कागदपत्र नाहीत. आधार कार्ड नाही, रेशन कार्ड नाही, वोटर कार्ड नाही, काही नाही. नागरिक म्हणून ओळख बुजलेली. मग आता काय करूया? पालकांना जाऊन भेटूया, विचारूया, शाळेत पाठवायला राजी करूया, कोणत्या तरी शाळेत ॲडमिशन करूया. भेटलो. पालक म्हटले, दादा, ताई, हो आमचे पहिले खाण्यापिण्याचे वांदे, कुठून शाळेत पाठवू? राहण्याचं ठिकाणं नाही, शाळा वगैरे आम्हाला काय परवडणार आहे का? मग आता पुढं काय? खूप विचार केला, भटकलो, सगळीकडची परिस्थिती पाहिली. मग तो विचार आला, क्रांतिकारी विचार. असा जन्म झाला त्या अनोख्या संकल्पनेचा, सावली फुटपाथ शाळेचा. नमस्ते, मी अमित मोहिते, संस्थापक अध्यक्ष सावली सोशल फाउंडेशन. ह्या सावली सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून जे फुटपाथवरती जे बेघर मुलं राहतात त्यांच्यासाठी आपण सावली फुटपाथ शाळा ही एक नवीन शाळा चालू केलेली आहे. ही जी शाळा आहे, या शाळेचं जे सर्वात महत्त्वाचा जे हेतू आहे की जे मुलं बेघर आहेत आणि जे शिक्षणापासून दूर आहेत त्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी आपण हा उपक्रम राबवला आहे. या उपक्रमामध्ये त्या मुलांना अक्षर ओळख मिळवून देणं, त्याचप्रकारे जे मुलं जर चांगले अभ्यास करत असेल, ज्यांना शिक्षणाची आवड आहे त्यांना शाळेमध्ये ॲडमिशन करून देणं हा आपला हेतू आहे. तर ही जी संकल्पना आहे ती आपण मागच्या एक दीड वर्षापासून चालू केलेली आहे. या संकल्पनेच्या अंतर्गत ज्या ज्या ठिकाणी फुटपाथ आहेत त्या ठिकाणी आपण ही शाळा चालू केलेली आहे, जिथं मुलं फुगे वगैरे विकतात आहेत, पिशव्या विकत आहेत. हे जे मुलं जे आहेत ते शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर गेलेले आहेत, तर त्यांना ह्या शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी हा आपण हा उपक्रम चालू केलेला आहे. थोडक्यात, एक हात मदतीचा आणि सर्वांसाठी या ब्रीदवाक्यासाठी सावली सोशल फाउंडेशन काम करते. हाय फ्रेंड्स, मी प्रिया. मी माझ्या पर्सनल लाईफमध्ये एक रायटर, डिरेक्टर, ॲक्टर आणि फिल्म मेकर आहे. मी मागं पुण्यात ट्रान्सजेंडरसाठी एक प्रोग्राम अरेंज केला होता, तिथं माझी अमितशी ओळख झाली. तर त्यांनी मला त्यांचं सावली सोशल फाउंडेशन आणि इतर सोशल वर्कबद्दल खूप माहिती सांगितली आणि मला खूप आवडली. तर त्यामध्ये जी सावली फुटपाथ शाळा म्हणून जी संकल्पना आहे ती अतिशय अभिनव आणि चांगली संकल्पना आहे आणि मला त्यामध्ये काम करण्याची प्रेरणा मिळाली म्हणून मी पुण्यात येऊन त्यांना भेटले. आणि अमित आणि त्यांचे सहकारी सुरेखा यांच्याबरोबर मी शाळेत शिकू लागलो. तर त्याच्यामध्ये मला तीन असे महत्त्वाचे पॉईंट्स खूप नोटीस झाले शिकवताना. एक म्हणजे ही मुलं शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित असूनही त्यांच्यामध्ये शिकण्याची प्रचंड आवड आणि भूक आहे आणि नवनवीन गोष्टी आत्मसात करायला मुलं अतिशय उत्सुक असतात, त्यामुळं त्यांना शिक्षणासाठी पाठबळ मिळणं
हे अत्यंत महत्त्वाचं काम आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आता आपण म्हणतो मराठीमध्ये एक म्हण आहे, पेराल तसं उगवेल. तर तुम्ही या लहान निरागस मुलांच्या मनामध्ये शिक्षणाचे आणि चांगल्या विचारांचे रोप जर पेरले तरच ही मुलं पुढे जाऊन आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं काम करतील, स्वतःच्या पायावर उभे राहतील, चांगले नागरिक बनतील. आणि तिसरा पॉइंट म्हणजे आता आपण बघतो की मुलं अशी वाया जातात किंवा व्यसन लागतं किंवा वाईट मार्गाला जातात, तर हे चांगल्या विचारांनीही भरलेली मुलं आपोआप ह्या वाईट मार्गांकडून दूर जातील, चांगल्या प्रवाहात येतील, चांगली कामं करतील आणि आपोआप इनडायरेक्टली गुन्हेगारीचं प्रमाण समाजामध्ये कमी होईल. तर आता मी ही संकल्पना मुंबईत देखील राबवण्याचा संकल्प केलेला आहे आणि त्याच्यासाठी मी ज्या पोलीस ऑथॉरिटीज म्हणा किंवा त्या आमच्या प्रभागातले प्रभावी जे नेते आहेत त्यांना भेटले, तर त्यांनी मला पूर्ण सहकार्याचं आश्वासन दिलं आहे. अशा रीतीने अमितच्या सावली सोशल फाउंडेशनच्या अंतर्गत ही सावली फुटपाथ शाळा चालू झालेली आहे आणि खूप लोक आम्हाला मदत करत आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या या फुटपाथ स्कूल स्टुडंट्समध्ये शिक्षणाची अतिशय भूक आणि आस आहे. त्यांना शिकायचं आहे, मोठं व्हायचं आहे. ही शाळा बघून आजूबाजूच्या स्कूल्समधले शिक्षक येऊन मुलांना स्वतः घेऊन आपापल्या शाळेत फ्री ॲडमिशन करू लागले. बरेचसे लोक येऊन या फुटपाथ स्कूल मूवमेंटला जुडत आहे. नमस्कार, मी सुरेखा कांबळे. हे उपक्रम आम्ही ह्यासाठी राबवतोय की त्यांना लोकांना शिक्षित व्यक्ती कसं व्हायला पाहिजे नाही, त्यांना त्यांचा न्याय हक्क कसा भेटला पाहिजे नाही हे त्यांना कळलं पाहिजे नाही. आज ते लोक हर एक छोट्या छोट्या गोष्टींना झुंजतात. ते आज ते कितीतरी वर्ष झालं त्या फुटपाथवरती, त्यांचं म्हणजे 50 वर्षाच्या वरती झालेलं आहे की त्यांनी तिथं त्यांची वस्ती ते काढतच आहे, त्यांची पिढ्यानपिढ्या तिथं जात होते. पण हे बदल कधी घडणार? त्यांनी शिक्षण केलं तर एक शिक्षित व्यक्ती काय करू शकतो? तो बदल घडू शकतो. आज शिक्षण केल्यामुळे त्यांची गरिबी दूर होऊ शकते, त्यांना समजलं पाहिजे नाही, म्हणून आम्ही त्यांच्यासाठी कामं करतो. या डॉक्युमेंटरी मधून आम्ही जगभरातल्या लोकांना आवाहन करत आहोत की बेघर होमलेस मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या, त्यांना शिकवा, सुशिक्षित करा, स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मदत करा. भीक नको, नुसतं अन्न नको, शिक्षण द्या, समर्थ बनवा. जय हिंद.